नंतर एक मोठी बातमी येते, ती म्हणजे काल राज्यामध्ये झालेल्या हिंसाचाराची महाराष्ट्र पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. गृहमंत्रालय सातत्यानं परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे. कालच्या घटनांचं सीसीटीव्ही फुटेज हाती आलेलं आहे आणि काही लोकांना अटक झालेली आहे तर उर्वरित व्यक्तींचा शोध सुरू आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावरती 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे आणि पोलीस आता कालच्या प्रकारानंतर ऍक्शन मोडवरती आले. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहे. तुषार, कालच्या सगळ्या घडामोडींनंतर आता गृह विभागानं काय पावलं उचलायला सुरुवात केली आहे? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर काल या ठिकाणी मराठा समाजाचं जे आंदोलन होतं ते आपल्याला कुठेतरी हिंसक स्वरूप धारण करताना पाहायला मिळालं. बीडमध्येच आपण जर पाहिलं असेल तर राजकीय नेत्यांचे घरं, कार्यालय, त्याचप्रमाणे प्रशासकीय कार्यालय देखील मोठ्या प्रमाणात जाळण्यात आले. यामध्ये प्रशासकीय कार्यालय जाळण्यामुळे मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेचं देखील नुकसान झालेलं आहे. यामुळेच आता पोलिसांकडून तिथलं सीसीटीव्ही फुटेज आता काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. काही सीसीटीव्ही फुटेज हाती देखील लागलेलं आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आरोपी होते, जे प्रामुख्याने अनेक आमदारांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांचं घर उद्ध्वस्त केलं होतं, या सर्व आरोपींवरती 307 हत्येचा गुन्हा दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे काही आरोपींना अटक देखील आता सुरू झालेली आहेत. उर्वरित आरोपींचा शोध देखील सुरू आहे. कारण की एकीकडे शांततेच्या मार्गाने आंदोलन करा हे मनोज तरंगे पाटील सांगत असताना, दुसरीकडे सरकार सहकार्य करत असताना, दुसरीकडे कोणीतरी या आंदोलनाचा गैरफायदा घेत आहे, जाळपोळ करत आहे, कार्यालयामध्ये मोठी नासधूस करत आहे. या पार्श्वभूमीवरती कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षकांसोबत संवाद साधला होता आणि आज सकाळपासून सर्व महाराष्ट्र पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. बीड असेल, जालना असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, या प्रमुख चार जिल्ह्यांमध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ झाली होती त्या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज काढणं सुरू आहे. तात्काळ आरोपींना अटक करण्याचे निर्देश देखील गृह खात्याने दिलेले आहेत. अटकच होणार नसून अटक झाल्यानंतर 307 देखील गुन्हा दाखल होणार आहे. कारण 307 गुन्ह्यामध्ये आरोपींना कोणताही जामीन होत नाही. यापूर्वी आपण पाहिलं असेल तर आंदोलकांवरती कधीही 307 गुन्हे दाखल झाले नाहीत. 307 हा गंभीर गुन्हा समजला जातो. त्यामुळे यापुढील काळामध्ये देखील आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करावं अशी सरकारची भूमिका आहे आणि मनोज दरंगे पाटलांनी देखील ती भूमिका मांडलेली आहे. तुम्ही फोनलाईन वरती असेच राहा, कारण आणखी एक मोठी बातमी आपल्या समोर येते, ती देखील पाहूया. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. विशेष अधिवेशनाबाबत राज्यपालांची देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाल्याची माहिती देखील मिळते. पुन्हा जाऊयात तुषार उपणवर, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विशेष अधिवेशनासंदर्भातला काही विचार आहे का सरकारचा आणि त्यासाठीच ही भेट झाली होती का? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर एकीकडे मराठवाड्यामध्ये आंदोलन हिंसक होत असताना कालच रात्री मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली.